श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा ते अशोकनगर या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। या रस्त्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। श्रीरामपूर नेवासा मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मला कारण 4 किलोमीटर कारखाने त्या सुद्धा रस्त्यांचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे। अशोकनगर फाटा ते अशोकनगर कारखाना या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे। 4 किलोमीटरच्या रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता खराब झाला आहे। श्रीरामपूर शहरामध्ये जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे। अशोकनगर निपाणी वडगाव मातापूर कारेगाव गावातील नागरिकांना दळणवळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे। या रस्त्यासाठी अनेक आंदोलन केले मात्र रस्त्याचं काम होत नसल्याने गावातील नागरिकांसह विद्यार्थी महिला आणि ग्रामस्थ रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या। रस्त्याचे काम 15 दिवसात झाले नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। हा 4 किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला। 15-20 वर्षाच्या कालामध्ये या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची डागडुजी किंवा रिपेरिंग झालेलं नाही तर त्यासाठी सातत्यानं आम्ही गेल्या 2-4 वर्षापासून आंदोलन करत आहोत। तर आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतला। तर अशोकनगरच्या परिसरामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे, पब्लिक स्कूल आहे, अनेक शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जो 4 ते 5 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेसाठी येत असतात, कॉलेजसाठी येत असतात, त्याचप्रमाणे पूर्व भागाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे। तर बरेचसे पेशंट या रस्त्याला मणक्याचे तयार झाले, मणक्याचे आजार या ठिकाणी झाले, बऱ्याच गरोदर स्त्रियांना या ठिकाणी त्रास झाला। तर या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलं होतं। बसलो आम्ही की आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे या रस्त्याच्यासाठी अशोकनगर ते अशोकनगर फाट्यापर्यंत, तर वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याचं काम झालेलं नाही आणि खूप खराब हा रस्ता झालेला आहे। या रस्त्याने अनेक विद्यार्थी महिला शेतकरी वर्ग गरोदर स्त्रिया या प्रवास करत असतात आणि अनेकांना विविध प्रकारचे आजार या ठिकाणी जडलेले आहेत रस्त्याच्या माध्यमातून। त्याचबरोबर आजारी व्यक्तींना येण्यास त्रास होतो। यानंतर वयोवृद्ध लोक या ठिकाणून येतात जातात आणि पूर्व भागाला जोडणारा हा रस्ता आहे। विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहेत अशोकनगरला। KG ते PG पर्यंत शिक्षण अशोकनगरला असतं आणि जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थी या ठिकाणी प्रवास करत असतात आणि या रस्त्याचं काम होणं अतिशय गरजेचं आहे। आम्ही वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याचं काम झालेलं नाही आणि म्हणून एक महिलांसह आणि महिला पदाधिकारी सुद्धा मी होते। या रस्त्याचं कुठून झाला पाहिजे, कसा झाला पाहिजे, एक सर्व नॉलेज आम्हाला आहे, परंतु तरी सुद्धा हा रस्ता होत नाही। याचं कारण असं आहे की याचे पदाधिकारी अधिकारी सर्व दुर्लक्ष या रस्त्याकडे करतात आणि म्हणून रस्ता व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या ठिकाणी आंदोलन करतोय आपण। माय न्यूज ब्युरो अशोकनगर।